नागपुर स्नातक निर्वाचन क्षेत्र के लिए चुनाव 1 दिसंबर को होंगे। कांग्रेस ने अभिजीत वंजारी को अपना उम्मीदवार घोषित किया है। नामांकन पत्र दाखिल करने का आज आखिरी दिन था। आज ताकत का एक बड़ा शो था जबकि वंजारी अपना आवेदन दाखिल किया। इस मौके पर कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष बाला साहिब थोरात मौजूद थे। उनकी उपस्थिति में वंजारी की अर्जी दाखिल की गई। कांग्रेस के स्नातक मतदार के उम्मीदवार अभिजीत वंजारी ने गुरुवार को शक्ति प्रदर्शन कर नामांकन भरा। इस समय मंत्री बाला साहब थोरात, नितिन राउत, विजय वडेट्टीवार जैसे मंत्री उपस्थित थे। नामांकन भरने के बाद NBCN की टीम से बात करते हुए अभिजीत वंजारी और मंत्री बाला साहब थोरात ने जीत कांग्रेस की होगी ऐसा विश्वास जताया। नागपुर पदवीधर संघामधून कांग्रेस के उम्मीदवार अभिजीत वंजारी यांनी फॉर्म भरलेला आहे। फॉर्म भरून त्यांना विचारू की काय समोरची रणनीती असणार आहे। ही निवडणूक स्ट्रॅटेजीची निवडणूक आहे, रणनीतीची निवडणूक आहे, प्लॅनिंगची निवडणूक आहे, मॅनेजमेंटची निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे याची पूर्ण स्ट्रॅटेजी काही कॅमेऱ्यासमोर सांगता येत नाही। परंतु गेल्या 1-1.5 वर्षापासून या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून महाविकास आघाडीचे जितके घटक पक्ष आहे त्या सर्व पक्षांच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सगळ्यांदा चांगल्यांदा पदवीधर मतदार नोंदणी झालेली आहे आणि त्याचा फायदा काँग्रेसला होईल। आघाडी आम्ही प्रचारामध्ये सुद्धा आघाडीवर आहे आणि नोंदणीमध्ये सुद्धा आघाडीवर आहे। निश्चितपणे विजय आमचा आहे। आतापर्यंत जे वर्चस्व आतापर्यंत BJP वर्चस्व आहे या सीटवर, तुम्हाला काय वाटतं यावर्षी काही बदल होईल? 2014 पूर्वीची जी यादी होती ती रद्द झालेली आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून ती यादीच कायम चालत आली होती। परंतु आता नव्यानं शून्यापासून सर्वांना सुरुवात करावी लागली। पिढी बदलली, आता मतदार बदलले, त्या मतदार नोंदणीमध्ये आम्ही आघाडी घेतली, त्याचा फायदा आम्हाला होईल। आपल्यासोबत मंत्री थोरात आहेत, काय सांगाल? एक नवीन चेहरा तुम्ही काँग्रेसकडनं दिलेला आहे, काय वाटते? तगडी होईल महाविकास आघाडी टक्कर देईल? अभिजित वंजारी हा एक लोकप्रिय चेहरा आहे आमचा आणि या जनसंपर्क स्वतः चांगला आहे, लोकमान्यता त्यांना आहे। पदवीधर मतदारसंघामध्ये पदवीधरांशी त्यांचा स्वतःचा व्यक्तिगत संबंध आहे, व्यक्तिगत त्यांनी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे आणि त्यांची मनं जिंकली असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। आणि पुढच्या काळातही विधान परिषदेमधला एक अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जाईल हे सर्वांना माहिती आहे। त्यामुळे मला खात्री आहे की यावेळेसचा विजय हा काँग्रेसचा अभिजित वंजारी यांचा असेल। ना बाकी आम्ही विचार करत नाही, आम्ही विचार फक्त करतो आहोत की आपला व्यक्ती, आपला असला पक्ष, आमचा उमेदवार आणि मतदार त्याच्याशी जास्तीत जास्त चांगला संपर्क करणं, त्याला बरोबर घेणं आणि विजय घेणं, यामध्ये कोणामध्ये काय चाललंय याचा विचार आम्ही करीत नाही। नाही, पहिल्यांदा काँग्रेस पक्ष इतकं ताकदीनं या ठिकाणी उमेदवारी देतो आहे आणि निश्चितपणे ही निवडणूक चुरशीची होणार आहे आणि या चुरशीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा विजय होईल। ते मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव आहे, जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक होईल त्यानंतर भाष्य करेल। आता आपण जाणून घेतो की ते काँग्रेसचे जे अधिकृत उमेदवार अभिजित वंजारी यांना फॉर्म भरलेला आहे, त्यांना विचारण्यात आलं होतं की समोरची रणनीती काय असणार आहे, त्यांनी म्हटलं की कुठलीही रणनीती अशी कॅमेरासमोर सांगता येत नाही। बाळासाहेब थोरात जे मंत्री आहेत त्यांच्याकडनं आपण त्यांची भावना जाणून घेतली, त्यांनी म्हटलं आहे की हा नवीन चेहरा काँग्रेसने दिला आहे, लोकप्रिय चेहरा आहे, त्याच्यामुळे काँग्रेसचाच विजय निश्चित आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळसह अभिषेक पानसे, NBCN न्यूज, नागपूर।